नमो नमः। साम्प्रतं संस्कृतसप्ताहः संस्कृतसप्ताहः इति कृत्वा संस्कृतविषयकम् अस्माभिः किमपि प्रतिपादनीयं भवति। संस्कृतस्य सविशेषं महत्त्वं तथा तु सुष्ठु कृतयः यत्र वा यस्मिन् तत् संस्कृतं वयं जानीमः। संस्काराः संस्कृते सन्निहिताः, सर्वमपि संस्कृते अस्ति खलु। तत्र केनचित् कविना लिखितमस्ति यत् संस्कृते किं न सुन्दरम्, अर्थात् संस्कृते सर्वमपि सुन्दरम् अस्ति। विविधाः कलाः, ज्ञानं, गीतं, सङ्गीतं, शास्त्रं, पुराणानि, उपपुराणानि, वेदाः सर्वमपि वर्तते। अतः संस्कृतं तु जीवनाधारितं जीवनं वा। अतः न केवलमिदं सप्ताहे अथवा अस्य सप्ताह, सदा सर्वदा संस्कृतम् एव। इयं भाषा, देवभाषा, अमरवाणी, मधुरावाणी, एतस्याः विषये वयं किं ब्रूमः। संस्कृतं सुन्दरं द्वारं, दीपकञ्चापि संस्कृतं, संस्कृते विविधं ज्ञानं, संस्कृते किं न सुन्दरम्। तथापि संस्कृतसप्ताहः इति कृत्वा यथा पर्वदिवसम् अनुलक्ष्य तं पर्व अनुद्दिश्य सविशेषं गुणगानं, सविशेषं प्रसङ्गानुरूपं यशोगानं, कीर्तनम्, एतत् सर्वं वयम् अधिकं कुर्मः। तद्वत् संस्कृतसप्ताहः, अतः संस्कृतसप्ताहे मया अस्माकं ये गुरवः पूज्याः, तथा तु नामोच्चारणे दोषः एव भवति, तथापि अत्र गुरुस्मरणरूपम् उत वा यैः एतत् पद्यं विरचितमस्ति ते कौडिन्यगुरवः। सम्पूर्णन्नाम तु रामदास विष्णुकौडिन्यगुरुचरणाः महाभागाः। तैः गुरुभिः एतत् पद्यं रचितमस्ति। तत् पद्यम् अहमत्र श्रावयामि। तस्य प्रथमं पद्यं, तस्य इत्युक्ते विना संस्कृतं जीवनं नास्ति इति शीर्षकं शिरोवाक्यं वा ध्रुवपदं वा, यत् विना संस्कृतं जीवनं शक्यं नास्ति। कथम् इत्युक्ते अधीतान्यभाषा प्रतिष्ठापि लब्धा प्रभूतं प्राप्तं धनं भाग्ययोगात्। अधिता अन्यभाषा, तया भाषया, अत्र भाषायाः निन्दाविषयकः अत्र आशयः एव नास्ति खलु, किन्तु अन्यभाषा अधिता, तया प्रतिष्ठापि लब्धा, भाग्ययोगात् प्रभूतं धनमपि प्राप्तम्। किन्तु अत्र कवेः कथनमस्ति अधीतान्यभाषा प्रतिष्ठापि लब्धा प्रभूतं नु प्राप्तं धनं भाग्ययोगात्, किन्तु कृतं देवभाषा परं नो मनश्चेत् वृथा जीवनं मानवानां न शङ्का। किन्तु यदि देवभाषापरकं संस्कृतपरकं यदि मनः न कृतं चेत् तदा तादृशस्य मानवस्य
ಜೀವನಂ ವೃಥಾ ಅಸ್ತಿ ಇತ್ಯತ್ತ ಶಂಕಾ ಏವನ. ಅತಃ ಸದಾ ಸರ್ವದಾ ಸಂಸ್ಕೃತ ಪರಕೇನ ಭಾವ್ಯಂ ಇತಿ ಅತ್ರ ಪೂಜ್ಯಾನಾಂ ಗುರುವದ್ಯಾನಾಂ ಕಥನಾಶಯ. ಅತಯೇವ ಕಥಿತಂ. ಅಧುನಾ ದ್ವಿತೀಯಂ ಪುಷ್ಪಂ. ವಿಶಾಲಂ ಗೃಹಂ ಭಾವನಾ ಭವ್ಯ ಭಾರ್ಯಾ ಪರಾನ್ನ ಪ್ರಕರ್ಷ ಪ್ರಮತ್ತೋಪಿ ದಾಸಃ. ಅತ್ರಾಪಿ ವಿಶಾಲಂ ಗೃಹಂ ಭಾವನಾ ಭವ್ಯ ಭಾರ್ಯಾ ಪರಾನ್ನ ಪ್ರಕರ್ಷ ಅಥವಾ ಪರಾನ್ನ ಪ್ರಕರ್ಷೇ ಸತ್ಯಪಿ ಅಪ್ರಮತ್ತಃ ದಾಸಃ. ಕಿಂತು ಕೃತಂದೇವ ಭಾಷಾ ಪರಂ ನೋ ಮನಸ್ಚೇತ್ ವೃಥಾ ಜೀವನಂ ಮಾನವಾನಾಂ ನ ಶಂಕಾ. ವೃಥಾ ಜೀವನಂ ಮಾನವಾನಾಂ ನ ಶಂಕಾ. ಸ್ವಾಭಾವಿಕತೆಯ ದ್ವಿತೀಯಂ ಪದ್ಯಂ ಪುನಃ ಚಿಂತಯಾಮಃ. ವಿಶಾಲಂ ಗೃಹಂ ಭಾವನಾ ಭವ್ಯ ಭಾರ್ಯಾ ಪರಾನ್ನ ಪ್ರಕರ್ಷ ಪ್ರಮತ್ತೋಪಿ ದಾಸಃ. ವಿಶಾಲಂ ಗೃಹಂ ಸದ್ಭಾವನಾ ಯುತ ಭಾರ್ಯಾ ತಥಾ ಚ ಪರಾನ್ನ ಪ್ರಕರ್ಷೆ ಅಪಿ ವಿನಯಶೀಲಃ ದಾಸಃ ಸ್ಯಾತ್. ಕಿಂತು ಏತತ್ ಸರ್ವಂ ಅಸ್ತಿ ಪ್ರಕೃಷ್ಟಃ ವಿದ್ವಾನ್ ನಿಸ್ಪೃಹಃ ಏತತ್ ಸರ್ವಮಪಿ ಪರಮಾತ್ಮನಃ ಕೃಪಯಾ. ಕಿಂತು ಯದಿ ದೇವಭಾಷಾ ಪರಕಂ ಮನಃ ನ ತದಾ ತಸ್ಯ ಮಾನವಸ್ಯ ಜೀವನಂ ವೃಥಾ ಅತ್ರ ನ ಶಂಕಾವಕಾಶ. ಮಾನವೇನ ಸರ್ವಮಪಿ ಕಾರ್ಯಂ ಸಾಧಿತಂ ಕಿಂತು ಸಂಸ್ಕೃತಂ ನ ಅಧೀತಂ ತದಾ ತಸ್ಯ ಜೀವನಂ ನಿರರ್ಥಕಂ. ಅಧುನಾ ತೃತೀಯ ಪದ್ಯೆ ವಯಂ ಶೃಣುಮಃ. ಕೃತಾಶ್ನಾನ ಸಂಧ್ಯಾ ಕೃತ ದೇವ ಪೂಜಾ ಕೃತಾಶ್ನಾನ ಸಂಧ್ಯಾ ಕೃತ ದೇವ ಪೂಜಾ ಕೃತಂ ಸಂತಪ ಸಂಸ್ಕೃತಂ ದಾನ ಕಾರ್ಯ. ಸ್ನಾನ ಸಂಧ್ಯಾ ದೇವ ಪೂಜಾ ಏತತ್ ಸರ್ವಂ ಅರೆ ತಪಃ ಅಪಿ ಸಮ್ಯಕ್ ಕೃತಂ ದಾನ ಕಾರ್ಯಮಪಿ ಸಮ್ಯಕ್ತಯಾ ಸಂಪಾದಿತಂ. ಸ್ನಾನಂ ಸಂಧ್ಯಾ ದೇವಪೂಜಾ ಸಮ್ಯಕ್ ಸಂಪಾದಿತ ತಪಃ ಸಮ್ಯಕ್ ಸಂಪಾದಿತಂ ಕೃತಂ ದಾನ ಕಾರ್ಯಾದಿಕಮಪಿ ಸಮ್ಯಕ್ ಸಂಪಾದಿತಂ. ಕಿಂತು ಯದಿ ಕೃತಂ ದೇವ ಭಾಷಾ ಪರಂ ನೋ ಮನಸ್ಚೇತ್ ವೃಥಾ ಜೀವನಂ ಮಾನವಾನಾಂ ನ ಶಂಕಾ. ಕಿಂತು ಸರಳಾರ್ಥಃ ವಯಂ ಜಾನೀಮಃ ಯದಿ ದೇವಭಾಷಾ ಪರಕಂ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷಾ ಪರಕಂ ಸಂಸ್ಕೃತಂ ನ ಆರಾಧಿತಂ ಸಂಸ್ಕೃತಂ ಪ್ರತಿ ನ ಮನಃ ಸ್ಥಾಪಿತಂ ಸಂಸ್ಕೃತೆ ಯದಿ ನ ದತ್ತಚಿತ್ತಃ ತದಾ ತಸ್ಯ ಮಾನವಸ್ಯ ಜೀವನಂ ನಿರರ್ಥಕಂ. ಅತಃ ತೃತೀಯ ಪದ್ಯೆ ಕಿಂ ಕಥಿತಂ ಕೃತಾಶ್ನಾನ ಸಂಧ್ಯಾ ಕೃತ ದೇವ ಪೂಜಾ ಕೃತಂ ಸಂತಪ ಸಂಸ್ಕೃತಂ ದಾನ ಕಾರ್ಯಂ ಕೃತಂ ದೇವ ಭಾಷಾ ಪರಂ ನೋ ಮನಸ್ಚೇತ್ ವೃಥಾ ಜೀವನಂ ಮಾನವಾನಂ ನ ಶಂಕಾ. ತತೋ ಅಗ್ರೆ ತನುಭೂಷಿತಾ ದಿವ್ಯ ವಸ್ತ್ರೈ ಸುವರ್ಣೈ ಮನಃಶೋಚಿತಂ ವಾಚ ನಿರ್ವಾಂಗ್ಮಯಾನಾಂ. ಕಾಂಚನೈ ತನು ಭೂಷಿತ ದಿವ್ಯ ವಸ್ತ್ರೈ ಸುವರ್ಣೈ. ಸುವರ್ಣಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕನಕಂ. ಸುಚಾರು ರೂಪೇಣ ವಿವಿಧೈ ಅಲಂಕಾರೈ ಅಲಂಕೃತಂ ಶರೀರಂ ವಿವಿಧೈ ವಸ್ತ್ರೈ ಚ ವಿಭೂಷಿತಂ ಶರೀರಂ ಸದ್ಗ್ರಂಥಾನಾಂ ವಾಚನಂ ಮನಃ ಪವಿತ್ರಂ ಕೃತಂ. ಕಿಂತು ಯದಿ ಕೃತಂ ದೇವ ಭಾಷಾ ಪರಂ ನೋ ಮನಸ್ಚೇತ್ ವೃಥಾ ಜೀವನಂ ಮಾನವಾನಾಂ ನ ಶಂಕಾ.
अधुना चतुर्थं पद्यं पुनः शृणु अत्र श्रावयामि खलु। तनुभूषिता दिव्यवस्त्रै सुवर्णैः मनःशोचितं वाच निर्वङ्मयानं कृतं देवभाषा परं नो मनश्चेद् वृथा जीवनं मानवानां न शङ्का। अरे मानवः स्वाभाविकतया भौतिकीं सिद्धिं वीक्ष्य समाकर्षितो भवति। अतः अत्र कविः पूज्याः अस्मद्गुरवः कौटिन्यगुरवः अत्र कथयन्ति, जनैरर्जिता भौतिकी सिद्धिदत्र कृता साधुभक्तिः कृता देहशुद्धिः। जनैः भौतिकी सिद्धिः अत्र अर्जिता प्राप्ता लब्धा, सतां भक्तिः कृता शरीरशुद्धिः सम्यक् कृता। किन्तु कृतं देवभाषा परं नो मनश्चेद् वृथा जीवनं मानवानां न शङ्का। सरलार्थः अस्ति, नाधिकं कथ्यते, किन्तु अग्रे तत्र यत् पद्यमस्ति तत्पद्यपुष्पं विभुत्वं गुरुत्वं मुनित्वं सुरत्वं सखित्वं सुखित्वं धियावाप्यलोके। लोके अस्मिन् संसारे स्वबुद्ध्या धिया स्वबुद्धिकौशल्येन प्रभुत्वेन प्रभुत्वं गुरुत्वं तत्र ऋषित्वं वा देवत्वं वा उत्तममित्रत्वं वा कुशलत्वम् एतत् सर्वमपि प्राप्तुं शक्यते। किन्तु यदि संस्कृतभाषापरकं मनः न कृतं, यदि देवभाषापरकं मनः न कृतं, तदा तस्य जीवनं निरर्थकं। विभुत्वं गुरुत्वं मुनित्वं सुरत्वं सखित्वं सुखित्वं धियावाप्यलोके कृतं देवभाषापरं नो मनश्चेद् वृथा जीवनं मानवानां न शङ्का। अतः सप्ताहोऽयम् अस्माभिः सर्वैः दृढसङ्कल्पेन भाव्यं, तदर्थमयं सङ्कल्पः। ये संस्कृतम् अद्यावधि न जानन्ति तेषां प्रत्येकेषां वा प्रत्येकस्य कर्णयोः कर्णपुटयोः संस्कृतवृत्तं भवतु, संस्कृतविषयकं तत्र संस्कृतस्य यद् महत्त्वं तद्विषयकं किमपि अस्माभिः ज्ञानं देयं। किन्तु येन केनापि प्रकारेण अस्माभिः संस्कृतज्ञैः अन्येषां कृते अस्य संस्कृतस्य अस्य वा अस्याः भाषायाः सदा सर्वदा प्रचारः प्रसारः कर्तव्यः। तदर्थम् अस्माभिः प्रतिज्ञा करणीया। अतः यतोहि वयं भारतीयाः, भा ज्ञानं, दीप्तिः तेजस्विता, तत्र वयं व्रताः। अतः अतो भारतीयैः समैः सर्वमेतद् विचार्यैव चित्ते प्रतिज्ञा विधेया। अतः अस्मात् कारणादेव, किं कारणं, यदि देवभाषापरकं मनः न चेत् वृथा जीवनम् अस्माकं भविष्यति, अस्माकं बन्धूनां भविष्यति, तेषां मास्तु अस्माकमपि मास्तु। अतः अस्मैः समैः सर्वैः मिलित्वा, भारतीयैः समैः मिलित्वा प्रतिज्ञा विधेया। का प्रतिज्ञा? कृतं देवभाषा परं नो मनः चेत् वृथा जीवनं मानवानां न शङ्का। अस्तु, नमो नमः। एतत् संस्कृतसप्ताहाभ्यन्तरे यथा संस्कृतं प्रति मनः सर्वेषां भवेत् तदर्थम् इदं वाक्पुष्पं संस्कृताय सदा सर्वदा अर्पितमस्तु।